मिरज शहरातील फुले कॉलनी येथे गुटक्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडून रविवारी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी एक लाख ऐंशी हजार रुपयांच्या गुटक्यासह तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अल्ताफ रमजान मुलांनी याला ताब्यात घेण्यात आले आहे कोल्हापूर रस्त्यावरून महात्मा गांधी कॉलनी येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता एम एच टेन सी क्यू पंधरा एकोणसाठ या तीन चाकी टेम्पोतून गुटक्याची वाहतूक होणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे हवालदार बाळासाहेब निळे यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचून तीन चाकी टेम्पो पकडला होता या टेम्पोची झडती घेतली असता या टेम्पोत मागील बाजूस कुरकुरे असलेली पोती आणि आतील बाजूस नव्वद पिशव्या भरलेली दहा पोती गुटख्याच्या पुढ्या असा एक लाख ऐंशी हजार रुपयांचा गुटखा मिळून आला पोलिसांनी सदर गुटखा आणि टेम्पो असा तीन लाख तीस हजार करून अल्ताफ मुलानी याला ताब्यात घेतले आहे दरम्यान सदरचा गुटखा हा कर्नाटक उगारमधून आला असून मिरजेत तो सांगलीत जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आज आमचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी निळे आणि आवाळे आणि इतर पथकाला महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदेशीरित्या गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे त्यांनी सापळा रचून एक तीनचाकी वाहतूक करणारी रिक्षा आणि एक लाख ऐंशी हजार रुपयाचा गुटखा असं पकडण्यात आला आहे आणि त्याच्यावर योग्य ती आम्ही कारवाई करत आहोत आमची चौकशी चालू आहे आणि पुढील तपासामध्ये ज्या पद्धतीने निष्पन्न होईल त्या पद्धतीने कारवाई करण्याची तजवीज ठेवली एक एकजणं ताब्यात घेतलेला आहे